अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमदारांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या बाबत आक्रमक। आमच्या पक्षाची आणि आमच्या आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला तर मुखमोर्चा काढलाय, उद्या तोंडात दिल्याशिवाय राहणार नाही। विरोधकांच्या समर्थकांनी त्यांना जवळ केलं, काही कार्यकर्त्यांना गावामध्ये बोलून दंडाठी करण्याचा प्रयत्न झाला। उद्या जर भविष्यामध्ये जर असं काही घडलं, तुम्ही जर पातळी सोडली तर आम्हाला सुद्धा पातळी सोडावी लागेल। आमदारांवर कोणी असे खोटे गुन्हे दाखल कराल तर याद रखा। मागील 2 दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पोटात आमदार लहामटे यांनी लात मारली म्हणून राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा राजकीय षडयंत्रातून दाखल झाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत। अकोले तहसीलवर मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुख मोर्चा काढण्यात आला। आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या निषेध मोर्चाच्या संदर्भाने या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्या पाहिजे की डॉक्टर किरण लामटे हे या कोविडच्या काळात संपूर्ण तालुकाभर पायाला भिंगरी लावून प्रत्येक नागरिकाच्या घरोघर जाऊन प्रत्येक सामान्य कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे आणि त्यांची लोकप्रियता कमी होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे। हे पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रामुख्याने पोटात पोट सुरू केलं। त्या दृष्टिकोनातून एक पोट भान त्याचं एक निमित्त करून त्याच दिवशी गुन्हा का दाखल केला नाही ही एक महत्वाची बाब पोलीस स्टेशनने जाणली पाहिजे की त्या दिवशी तो पिलेला होता नव्हता काय होतो ते पाहायला लागत होतो। ते न पाहता दुसऱ्या दिवशी केस दाखल म्हणजे त्याची दारू उतरल्यानंतर तुम्ही केस दाखल करता। आमच्या पक्षाची किंवा आमच्या आमदारांची जर कोणी असे खोटे गुन्हे दाखल करून प्रतिमा मलिन करत असेल तर आता मुखमोर्चा काढलाय, पुढे तोंडात देऊन त्यांना जशीच्या तसे उत्तर देण्यात येतील असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन सांगितलंय। त्या दिवशी काही घडलं नाही, त्या गावातल्या 2-3 जणांनी विरोधकांच्या समर्थकांनी त्यांना जवळ केलं आणि जवळ करून दुसऱ्या दिवशी खोटी केस द्यायला लावली। आणि ह्या घटना का घडतात तर राया एवढं असेल तर थाळ्या एवढं दाखवण्याची प्रक्रिया ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करायची। यावेळी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नगरसेविका स्वातीताई शेंडकर, विद्यार्थिनी तालुका अध्यक्षा कुमारी गौरी शेटे यांनी आक्रमक भाषणे देखील केली। ज्येष्ठ नेते सुरेश गडाख, खजिनदार चंद्रभान नवले, किसान सभेचे अध्यक्ष ईश्वर वाघचौरे, जालिंदर बोडके, अशोक वैद्य, संकेत लांडे, तेजस चौधरी, नितीन माळवे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मोर्चा यशस्वी करण्यामध्ये ज्येष्ठ नेते संदीप शेंडकर, गोकुळ गोडसे, हर्षल उगले, महेश वैद्य, हरीश माने, जगदीश तळेकर, प्रकाश देशमुख यांचा समावेश होता। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एका निश्चित मुखमोर्चाचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलं। माननीय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्यावर मॅनेज करून जो खोटा गुन्हा 504, 506 राजूर पोलीस स्टेशनला जो दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या विरोधामध्ये आणि निषेधार्थ आमचं हे मुखमोर्चाचं आयोजन होतं। आम्ही जे गुन्हे दाखल करणारे आहेत ज्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले त्यांना सांगू इच्छितो, बाबांनो तुम्ही अनेक वर्षापासून या तालुक्याचा खेळ केला, सर्वसामान्य गरीब माणसाला पुढं करून जर आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांना डॅमेज करायचा प्रयत्न जर कराल तर याद राखा
तुम्ही तोंड वाजवाल तर आम्ही तोंडात वाजवू, आणि कुठच्याही परिस्थितीत कोणत्याही बाबतीत तुम्ही आमच्याशी वैयक्तिक कार्यकर्त्यांशी गाठण्याचा प्रयत्न जर केला तर यापूर्वीचे परिणाम तुम्ही पाहिलेत आणि भविष्यातले परिणाम तुम्ही पाहाल। आम्ही सगळं गेलं तरी मागं हटणार नाही आणि तुम्हाला कुठच्याही परिस्थितीत सोडणार नाही। तुम्ही ध्यानातच ठेवा का राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक दिलानं एक जीवानं आम्ही मुकाबला करू आणि मुकाबला करणारच। कुठच्याही परिस्थितीत कायद्याचं उल्लंघन न करता वैद्य मार्गाने जे करणे शक्य आहे ते सगळं करू। आणि या परवाच्या गुन्ह्याच्या बाबतीत आमची स्पष्ट भूमिका आहे की माननीय आमदार साहेबांची चूक असेल, गुन्हा त्यांच्याकडून घडला असेल तर निश्चितपणानं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, पण ज्यानं हा गुन्हा नोंदवला आहे त्याची पूर्ण चौकशी करा। या हा गुन्हा नोंदवण्यामागचे सूत्रधार कोण? कारण हा जर गुन्हा खोटा असेल तर याच्यामागचे सूत्रधार सापडले पाहिजे, अन्यथा तालुक्यातलं सामाजिक वातावरण, राजकीय वातावरण दूषित होण्यापेक्षा या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या प्रकारची मागणी आम्ही या निमित्तानं करतो। आणि मी कार्यकर्त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कुणीही तुम्हाला गावागावात त्रास देण्याचा प्रयत्न केला, आज आमदार साहेबांवर झाली, उद्या एखाद्या कार्यकर्त्यावर जरी तुम्ही अटॅक करायचा प्रयत्न केला, खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, तर आम्ही मात्र सगळे एक दिलानं एक जीवानं त्या कार्यकर्त्याला साथ देऊ आणि समोरच्याचा मुकाबला मात्र निश्चित करू, हे लक्षात ठेवा, एवढंच या निमित्तानं सांगतो। न्यूज 15 मराठीसाठी आशिष ढगे पाटील, अकोले, अहमदनगर।